पत्रकार तब्रेज शेख यांचे वडील मुख्तार हुसेन शेख यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे व पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी शेख कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय. जुने नाशिक परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार तब्रेज शेख यांचे वडील मुख्तार हुसेन शेख यांचे दिनांक 17 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या घटनेने शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना या दुःखद घटनेची माहिती समजताच त्यांनी गुरुवारी तब्रेज शेख यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, उपायुक्त विजय खरात, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, विभाग 2 च्या सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सीताराम कोल्हे व प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शेख कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी परवेज शेख, तब्रेज शेख, आवेद शेख, नदीम पटेल, मुबीन पटेल, आसिफ पटेल, मोहसिन शेख, काशिफा पिरजादे, फराज पिरजादे, इशराक पिरजादे आदी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.